नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला आलू मटर कोफ्ता करी कशी करायची ती दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा. म्हणजे काय होईल, आठवड्यातून 4 रेसिपी मी अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. आलू मटर कोफ्ता करी करण्यासाठी मी इथे 2 कांदे उभे काप देऊन चिरून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 1 वाटी मी वटाणा घेतलेला आहे, फ्रेश वटाणा आहे, तुम्ही फ्रोझन पण वापरू शकता. बेसन पीठ लागणार आहे आपल्याला, आपल्या गरजेनुसार बेसन पीठ वापरायचं आहे. आणि 1 बटाटा मी उकडून सालं काढून घेतलेला आहे. थोडी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली. 1 टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे. आणि इथे मी साय घेतलेली थोडी फेटून, तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता. 6 काजू घेतलेले आहेत, काजू मी 1 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. 1.5 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट आहे. 1 चमचा किचन किंग मसाला आहे. तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल आणि गरम मसाला वापरला तरीही चालेल. 1.5 चमचा धने पावडर घेतलेले, 1 चमचा जिरा पावडर घेतलेली आणि थोडी कसुरी मेथी लागणार आहे आपल्याला. 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी विलायची आणि 2 लवंगा घेतलेल्या आहेत. 1/2 चमचा हळद घेतलेली, 1 चमचा बटर घेतलेले आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपण हे वटाणे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत. मी वटाणे मिक्सरमध्ये थोडे जाडसर फिरवून घेणार आहे. आपल्याला एकदम बारीक पेस्ट नाही करायची. मी वटाणे फिरवून घेतलेले आहेत आणि असे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत, जास्त बारीक नाही केलेले. आता मी ते काढून घेते. मी वटाणे पाणी न घालता वाटून घेतलेले. आता मी त्यामध्ये बटाटा किसून घालणार आहे. मी 1 बटाटा घेतला होता तो किसून घालणार आहे. उकडलेला बटाटा आहे. आपला बटाटा किसून झालेला आहे. 1 मीडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे, जास्त मोठा घ्यायचा नाही आहे. आता मी त्यामध्ये 1/2 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. बाकीची आपण करीसाठी वापरणार आहे. आणि 1/2 चमचा मी लाल तिखट घालते. पाव चमचा किचन किंग मसाला, गरम मसाला वापरला तरी चालेल. 1/2 चमचा मी जिरा पावडर घालते. आणि थोडी कसुरी मेथी घालायची आहे. थोडी हळद. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि थोडी कोथिंबीर घालायची, थोडीच घालायची कोथिंबीर. आता हे मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जितकं बेसन पीठ मावेल तेवढं बेसन पीठ घालायचं आहे. आपलं मिश्रण चांगलं एकत्र करून झालेलं आहे. आता त्यामध्ये मी साधारण 3 चमचे बेसन पीठ घालणार आहे. आपल्या गरजेनुसार घालायचं आहे बेसन पीठ. आधी मी 3 चमचे घालणार आहे, कारण जास्त बेसन पीठ झालं तर आपले कोफ्ते कडक होतात. त्यामुळे मी 3 चमचेच आधी घालणार आहे आणि पुन्हा चांगलं पीठ एकत्र करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अजूनही पीठ ओलसर आहे, तर मी अजून 1 चमचा घालणार आहे. म्हणजे साधारण आपल्याला 4 चमचे बेसन पीठ लागलेलं आहे. तर पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता मी बोटाला थोडंसं तेल लावणार आहे आणि कोफ्ते तयार करून घेणार आहे. आपल्याला लहान मोठे कुठल्या साईजचे करायचे असेल ते करून घ्यायचे. मी साधारण लिंबाएवढे कोफ्ते तयार करून घेणार आहे. आपला कोफ्ता तयार करून झालेला आहे. आता मी दुसरा तयार करून घेते. पुन्हा हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडं सैल आहे, थोडं पातळ आहे, तर अजून आपण बेसन पीठ घालू शकतो.
आपला दुसराही कोफ्ता तयार करून झालेला आहे. मी ह्याच पद्धतीने सगळे कोफ्ते तयार करून घेणार आहे. आपले सगळे कोफ्ते तयार करून झालेले आहेत. आता मी काय करणार आहे, हे एक एक कोफ्ते बेसन पिठामध्ये असे घोळवून घ्यायचे आहेत, म्हणजे चिटकत नाहीत. आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत, तळताना अजिबात चिटकत नाही, एकदम व्यवस्थित राहतात आणि तेलामध्ये फुटतही नाही. तर ह्या पद्धतीने मी सगळे कोफ्ते बेसन पिठामध्ये चांगले घोळून घेणार आहे. बेसन पीठ लावून घ्यायचे वरतून. आपले सगळे कोफ्ते तयार करून झालेले आहेत. मी बेसन पिठामध्ये चांगले घोळवून घेतलेले आहेत. आता आपण ते तळून घेऊया. मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे. आता मी कोफ्ता सोडते. आधी एकच कोफ्ता आपण तळून बघायचा आहे, तेल व्यवस्थित तापलं आहे का. आपल्याला जास्त पण तेल तापून घ्यायचं नाही. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण राहिलेले सगळे कोफ्ते तेलामध्ये तळून घेऊया. आपण कोफ्ता बेसन पिठामध्ये घोळवून घेतला की तो तळताना फुटत नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि कोफ्ते तळून घ्यायचे. कोफ्त्याला चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे. ही भाजी खूप सुंदर लागते खायला. आपल्याला सगळीकडून अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे. आता वटाण्याचा सीझन आहे तर तुम्ही नक्की ही भाजी तयार करून बघा. साधारण आपल्या एवढ्या मिश्रणामध्ये 10 कोफ्ते तयार करून झालेले आहेत आणि ही भाजी 4 माणसांसाठी अगदी व्यवस्थित पुरते. आपले सगळे कोफ्ते तयार करून झालेले आहेत, तळून झालेले आहेत. आता ते मी काढून घेते. मी गॅसवर पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घालणार आहे आणि आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा मी मोठा गॅसवरच परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला परतून झाला आहे, लाल झालेला आहे. आता मी त्यामध्ये टोमॅटो घालणार आहे आणि आपल्याला टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चांगला. आणि त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या. आपल्याला ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत परतायचं आहे. थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ घातल्यावर टोमॅटो पटकन शिजतो. दोन मिनटं झालेली आहेत. मी टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे. आता आपण हे मिश्रण थंड होऊन द्यायचे आणि त्यानंतर ह्याचं वाटण तयार करायचे. आता मी गॅस बंद करते. आपलं कांदा टोमॅटो थंड झालेले आहेत. आपण वाटण तयार करून घेऊया. आता मी हे वाटण वाटून घेणार आहे. मी हिरव्या मिरचीचा पण वापर केला आहे आणि लाल तिखटाचाही वापर केला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरवी मिरची आणि लाल तिखट घेऊ शकता. मी थोडं वाटण वाटून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे आणि हे 6 काजू जे मी भिजवून घेतले होते ते घालणार आहे आणि पुन्हा एकदा बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. आपलं वाटण वाटून झालेलं आहे. आता मी ते काढून घेते. एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. आपला मसाला काढून झालेला आहे. आता आपण करी तयार करून घेऊया. मी गॅसवर कढई ठेवली आहे. ज्या तेलामध्ये आपण कोफ्ते तळून घेतले होते त्यातलंच मी 2 चमचे तेल घेतलेले आणि दालचिनीचा तुकडा घालते. तेल गरम झालेले. एक हिरवी वेलची आणि 2 लवंगा घातल्यात आणि त्यामध्ये आपल्याला
आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. आलं लसणाची पेस्ट परतून घ्यायची आहे. आलं लसणाची पेस्ट परतून झालेली आहे. आता त्यामध्ये मी वाटण घालणार आहे. जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचे. मी आलं लसणाची पेस्ट तयार करून घेतली होती. तुमच्याकडे जर पेस्ट तयार नसेल तर तुम्ही वाटणामध्ये पण 9-10 लसणाच्या पाकळ्या आणि 1/2 इंच आल्याचा तुकडा टाकू शकता. आता हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. दोन मिनटं झालेली आहे. मी वाटण चांगलं परतून घेतलं आहे. चांगलं तेल सुटलं आहे. आता आपण त्यामध्ये हळद घालूया. साधारण 1/2 चमचा हळद घालायची आहे. किचन किंग मसाला, धने पावडर, लाल तिखट, जिरा पावडर आणि थोडी कोथिंबीर घालायची आहे. आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. आता त्यामध्ये मी जी साय फेटून घेतली होती ती घालायची आहे. तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता. मी थोडी साय होती ती फेटून घेतलेली आहे. साय घातल्यावर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे. आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. काजू आणि साय आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. जर तुम्हाला नसल घालायची, नाही घातली तरीही चालेल. आता मी त्यामध्ये कसुरी मेथी घालणार आहे. पुन्हा थोडी कोथिंबीर घालणार आहे. आणि बटर घालणार आहे. थोडं 1 चमचा बटर घेतलेलं ते घालणार आहे. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही खूप सुंदर लागते खायला. खूप छान होते. आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालणार आहे मी. आणि पाणी घालायचं आहे. आता हे वाटणाचंच पाणी होतं ते थोडं पाणी घालणार आहे मी. साधारण मी 1/2 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट ठेवायची त्या अंदाजाने तुम्ही पाणी घेऊ शकता. तुम्ही ह्या टायमिंगला मीठ चेक करू शकता. मीठ जर कमी असेल तर वरतून घालता येतं. आता मी ह्यामध्ये आपण जे कोफ्ते तयार करून घेतले होते ते सोडणार आहे. आता मी 1-3 मिनटं भाजी चांगली भाजीला एक उकळी येऊन देणार आहे. चांगली भाजी शिजून देणार आहे. म्हणजे आपल्या कोफ्त्यामध्ये हा जो मसाला आहे ही जी करी आहे ती आतपर्यंत जाते आणि टेस्ट छान येते. आपली भाजी तयार करून झालेली आहे. मी वरतून थोडी कोथिंबीर घालते आणि भाजी एका बाउलमध्ये काढून घेते. मी आता आपली भाजी एका बाउलमध्ये काढून घेतली. तयार झाली आपली आलू मटार कोफ्ता करी. आपण नेहमी वटाण्याच्या त्याच त्याच भाज्या खातो. ही थोडी वेगळी रेसिपी आहे आणि खूप छान लागते. तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.